नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सुरळीची वडे बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक टोप घेतलेला असं खोलगट भांडं घ्यायचं काय पण त्याच्यामध्ये बघा ही घरी दळलेलं चण्याच्या डाळीचं पीठ आहे सपाट वाटी घेतलेलं आहे आणि असं दाबून भरलेलं आहे बघा कारण विकतच्या पिठामध्ये ना थोडंसं मिक्स असतं त्यामुळं घरी दळलेलं शक्यतो घ्यायचं हिंग पावडर दोनचे मुठिंग पावडर टाकलेले चव्यानुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं जिरं एकदम बघा बारीक असं केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल चवीला छान लागतात म्हणून हे टाकायचं आता ज्या वाटीनं आपण घेतलेलं आहे की नाही तर बघा सेम वाटी आहे हो का ही वाटी आणि ही वाटी सेमच आहे तर त्याच वाटीनं आपल्याला ताक घ्यायचं आहे ताक बघा खालीवर करून घेते थोडंसं आणि ताक कसं माहिती आहे का आंबट असावं तर आता ह्याच वाटेनं आपल्याला दोन वाट्या भरून आपल्याला असं ताक टाकायचं आहे हे बघा दोन वाट्यात एकदम बघा आणि ताक आपलं हे आंबट आहे आता ह्याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ह्यातलं एक सांगते जर तुम्हाला असं टोपामध्ये जर मिक्स करता जर येत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आणि फिरवून घ्यायचं म्हणजे गाठी वगैरे काही होत नाहीत अशा पद्धतीने बघा पातळ एकदम मिक्स करून घ्यायचे त्याच्या गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे तर तुम्ही जरी मिक्सरला फिरवलं तरी चालते जरी अशा पद्धतीत जर तुमचं झालं तर पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्या गाळण म्हणजे चाळण असते ना त्यानं तुम्ही गाळून घेतलं तर चालेल जर म्हणजे हे जे मिरच्या वगैरे जे तुम्हाला जर आवडत नसेल तर त्या निघून जातील आणि त्याची फक्त चव त्याच्यामध्ये राहील गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे बघा त्याला काय गॅस अजून चालू केलेला नाहीये तर त्याच्यामध्ये बघा असं ब्रशला थोडस मी तेलाचा हात घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये जसं आपण ताटामध्ये कशामध्ये तुम्ही ट्रे मध्ये जर करणार असेल ना तर त्याला पण पहिला असं तेल लावून घ्या आता ही मी कढईला बघा थोडस हलकस असं तेल लावून घेतलेलं आहे फक्त पसरून घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आणि बिलकुल गरम नाहीये नुसतं लगेच गॅस चालू करायचं आणि त्याच्यामध्ये बघा हे असं हलवून वतून द्यायचं तर बघा गाठी नाहीयेत आणि ह्याला कसं माहिती आहे का आपण आपण ह्याच्यामध्ये दोन वाट्यात ताक टाकलेलं आहे थोडस जरी जास्त जरी ताक झालं ना तर काय हरकत होत नाही आपल्याला हे शिजवून घ्यायचे आणि शिजवून कसं घ्यायचंय माहितीये का ही एकदम चांगल्या पद्धतीत शिजलं पाहिजे तर आता बघा तुम्ही उलात न घेऊ शकता तर मी हे गॅस एकदम बारीक आहे जरी मिडियम गॅसवर जरी पहिल्या पहिल्यांदा जरी केलं तरी चालेल कारण आपली कढई गरम व्हायचे तुम्ही जाड भांड्याचं कुठलं पण असं तोप वगैरे घेऊन जरी केलं तरी चाललं आता मी ह्याच्यातच करणार एक पण एकसारखं हलवत राहायचे ह्याला म्हणजे गाठी होत नाहीयेत असं बघा घट्ट घट्ट होत जातं फक्त एकसारखं हलवत राहायचं आणि आपल्याला जसं असं घट्ट होईल ना तसं असं वाटतं आपल्याला गाठी झालेल्या आहेत गाठी होयला लागतात तर बघा हे असं जर तुम्ही हे घेतलं ना तर त्यांना जर केलं ना तर गाठी होत नाहीत बघा अशा पद्धतीने हे शिजलं पाहिजे चांगलं जर हे चांगलं शिजलं ना तरच हे चवीला छान लागतं बा किती मस्त असं झालं पाहिजे आणि लय वेळ लागत नाही ह्याला बरं का जसं आपण हे हलवू ना आणि हे ना हलवलं एकदम व्यवस्थित स्मूथ असं व्यवस्थित होतं गाठी होत नाही ना, ते आता हे आपल्याला अजून थोडस बघा ही शिजवून घ्यायचं आहे आपण जे तेल लावलंय ना त्यानं काय होतं माहितीये का कुठल्या भांड्याला असं जास्त चिटकलं जात नाही त्यासाठी आपण असं तेल लावायचं बघा जसं शिजतील का नाही तशा अशा बुडबुडे येतात बघा अशा हो का ह्याला काय बोलतात माहितीये का असं रटा रटा शिजणं असं बोलतात तर असं शिजलक नाही की समजून जायचं की हे आपलं चांगलं शिजलेलं आहे बघा असं आणि त्याला चकाकी अशी येते तर हे बघा आपलं शिजलेलं आहे अशा पद्धतीत झालं पाहिजे मस्त एक आणि आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेट ला ला तेला, तेला वर काढून घेऊया ट्रे घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही ताटावर पळपुटावर असं घेऊ शकता आता पड़ पड़ हे आपण टाकून घेऊया अशा पद्धतीनं पटपट टाकून घ्यायचं तर मी ह्याला काय करते टाक टाकून घेते अशा पद्धतीत आणि एकदम बी जास्त बघा हे पातळ अशा चांगल्या लागत ला ला नाही ते थोड्याशा असं आपल्याला जाडसरच असाव्यात ह्या तर असं पसरून घ्यायचं बघा सगळीकडून बघा अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं ना आता ह्याला थंड होऊन देऊया थंड झाल्यावरून आपण ह्याला कापून घ्यायच्या थंड झालेलं आहे बघा अशा पद्धती थंड होऊन द्यायचं तर आपण ह्याला कापून घेऊया तर आता हे जे तुम्ही तीन पण करू शकता तर मी दोनच करणार आहे तसे मोठे मोठे छान दिसतात दिसायला बघा अशा पद्धतीनं आता ह्याच्यावर आपण काय करायचं माहिती आहे का थोडंसं ओललं खोबरं टाकून घ्यायचे असं पसरून घ्यायचं थोडं थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची सगळे साईटून बघा असे थोडे थोडेसे टाकायचे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ना तर बघा ही अशी मध्ये पण एक मी अशी रेग मारून घेते अशी कापून घेते अशा पद्धतीत मस्त होतात बरं का तर हे ताट आपण असं फिरवून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीमध्ये गोल गोल राऊंड बघा हे असं गोल गोल राऊंड करून घ्यायचे काय होतं माहिती आहे का ह्यात हो म्हणजे आपण हिरवी मिरची थोडंसं आलं हे जर टाकून आपण जर केलं ना लसूण तर चवीला छान लागतात नुसतं जर आपण मीठ आणि ते टाकलं की नाही तर त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा मस्त होतात एकदम बघा हे बघा हे का आणि पूर्णपणे बघा अशा गोल झालेल्या आहेत जास्त जाड नाहीत आणि जास्त पातळ पण नाही पातळ थोड्या जरा चवीलाही लागते तर अशा जाड जरा केलं ना तर एकदम मस्त बघा किती छान झालेलं तर हे जे तुम्ही दोन भाग सुद्धा करू शकता तुम्हाला अजून एक करून दाखवते एकदम पद्धत आहे काय अवघड नाही मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दाखवले जर तुम्हाला खाली जर पिठाच्या गाठी झाल्या तर तुम्ही थोड्याशा चाळणीनं चाळून घ्या जसे आपण गाळून घ्यायचं तर त्यानं सुद्धा आपल्या मस्त होतात आणि लूज नाही काय नाही बघा आजपर्यंत आपलं हे भरलेलं आहे आणि चव छान लागणार ना तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा आणि जर तुम्हाला ह्यातली अजून एक वेगळी थोडीशी पाहिजे असेल ना रेसिपी तर तुम्ही मला कमेंट करा जेवढ्या जास्त कमेंट करा तेवढ्या मी तुम्हाला वेगवेगळ्या दाखवायचा प्रयत्न करेन तर आता हे आपण करून घेऊया या सगळ्या काढून घेऊया काढून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीत झालेल्या आहेत आता आपण राहिलेलं पीठ तुम्हाला मी दाखवते वड्या करून बघा राहिलेलं पीठ ना तोपर्यंत बघा हे अशा पद्धतीत घट्ट होऊन जातं कारण आपल्याला किती पण भरभर जर केलं तरी आपल्याला एवढं होत नाही तर मी तुम्हाला एकाच ताठावर दाखवून बघा हे करत बसली होती तर अशा पद्धतीत बघा हे पीठ झालेलं आहे आणि ते आपण तेल जे लावलं होतं ना तर त्यांना बघा एवढं चिटकत नाही असं मोकळं मोकळं होतं तर हे जर तुम्हाला मी लगेच दाखवते काय करायचं ते एका साईडला बघा मी त्या ज्या पिठात आपण कालवलं होतं ना त्यात थोडंसं पाणी बघा गरम ठेवलेलं आहे आता हे गॅस चालू नाहीये गॅस बंदच आहे आता ह्याला आपल्याला का नाही हलवून घ्यायचे आणि हेच पीठ काढून जरी तुम्ही मिक्सरला जरी केलं तरी चालेल आता हे काय करणार आहे एक मी मिनिटभर असं बघा हे आता सगळं काढून असं हलवून घेणार आहे आणि मग गॅस चालू करणार आहे बघा अशा पद्धतीत बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तुम्ही मिक्सरला फिरवलं चालेल पण मी मिक्सरला काय फिरवलेलं नाहीये काही जरूरत पण नाहीये मिक्सरला फिरवायची अशा पद्धतीने बघा पूर्ण होऊन जातं पण जसं आपण पहिलं केलंय ना तसं एकत स्मूथ होत नाही कारण ही पीठ आहे पूर्ण आणि तुम्ही आता मिक्सरला जर फिरवलं नाही थोडंसं ताक टाकून किंवा पाणी टाकून तर एकदम स्मूथ होईल पण काय गरज नाही अशा पद्धतीत जरी केलं तरी चालेल तर मी गॅस चालू केलेला आहे आणि ह्याच्यावर आपण अजून थोडंसं बघा हे त्या स्टोपामध्ये बी पाणी केलेलं आहे म्हणजे अर्ध्या वाटीला बी कमी पाणी मी केलं होतं गरम त्यातलं पहिलं थोडंसं ठेवलं होतं आणि आता थोडंसं गॅस एकदम स्लो आहे आणि आपल्याला ही फक्त एकसारखा तर ह्याच्यावर असं हलवत राहायचे बघा जसं गरम होईल का नाही तसं अशा पद्धतीत होत राहतात फक्त हलवायचं बंद नाही करायचं एकसारखं हलवायचं जर तुम्हाला असं हलवायचं वगैरे जर जा जास्त असं कंटाळत असेल तर ता मिक्सरला फिरवा आणि गॅस चालू करायचं चा, त्याच्यामध्ये ओतायचं आणि एकदाच फक्त फिरवायचं कारण हे पीठ शिजलेलं आहे बघा हे बघा झालं बघा हे असे जर थोडश्या फुटक अशा दिसतात का बघा हे असं झालं की गॅस बंद करायचा आणि परत आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्यात बघा आता हे झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे पण पाणी जे ओतलं होतं ना ते पूर्ण पण आटून गेलेलं आहे तर आता हे परत आपण बनवायला घेऊया आता गॅस बंद करून टाकलाय दुसरा ट्रे घेतलेला आहे त्याला पण बघा असं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्या बघा लगेच आता हे असं टाकून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये पस आणि पसरायचं बघा आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही सुकून देऊयात हे थोडंसं सुकलं नाही की आपण ह्याला कट करूया आपण कट करून घेऊया तर बघा अशा प्रकारे कट करूया अशा पद्धतीने बघा मी सगळीकडून कट करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण ओललं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं टाकले बघा आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आज जरी टाकली ना असं आपण जेव्हा बनवतो ना त्यावेळेस बी थोडीशी टाकले तर चव मस्त येते बरं का अजून टाकून घेतलेलं आहे बघा आता हे आपण गुंडळून घेऊया तर ही आपल्याला जेव्हा पुढची बाजू असते का ना ही जे आपण करतो तर ही थोडीशी करताना आपल्याला थोडंसं हे होतं तर ते पहिले थोडंसं शक्यतो गुंडळून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर जेव्हा आपण मध्ये येतो ना त्या टायमाला हे नीट अशा व्यवस्थित बघा गोळ आहे का व्यवस्थित होतात तर अशा पद्धतीनं गोल गोल करत यायचं मी तर एकदम बघा टाईट केलेले आहेत बघा एकदम ही पहिलं फक्त कडचं थोडंसं होतं ना तर बाकीचं बघा किती मस्त आणि भरगच्च झालेले आहे बघा आतून आहे का तर अशा पद्धतीच्या आता मी सगळ्या काढून घेते बनवून घेतलेले आहेत बघा हे पहिल्या बनवलेले आहेत बघा ह्या चार पाच आणि ह्या आत्ताच्या नंतरचे आपण जे राहिलेलं पीठ तुम्हाला सांगितलं मी तसं करून घेतलेलं त्या पद्धतीचे ह्या बनवलेल्या आहेत तर आता आपण ह्याच्यावर फोडणी करून घेऊया तडका पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे त्याच्यावर आता मोहरी गॅस बंद करून घेते जिरे आणि हिंग पावडर आणि हे थोडंसं आपण थंड होऊन देऊया फोडणी थंड झाली की सुरळीच्या वडीवर वतून घ्या अशा पद्धतीनं बघा रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा